तुझा जरा लिमिट मध्ये राहा बरं का. ती तुझी बाई नाही, तुला इथं आत्ता बघायला कळलं ना. मी बाहेर जाईन नाही तर जीव द्यायला जाईन. तुला काय करायचंय? माणसानं काम करावे, कष्ट करावे, जीव कामून द्यायचा. काय 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 म्हणली काय म्हणली? दादा निघायचं. नुसतं बोलून काय उपयोग ना, आपल्या कृतीतून वागण्यातून काहीतरी संदेश दिला पाहिजे की नाही. बरोबर आहे तुमचं, पण आमच्या या खेडेगावात आता काही प्रगती होणारच नाही असं वाटतंय ना तुम्हाला? नाही नाही तसं नाही आहे बाईजी. तुम्ही जुन्या परंपरा जपणाऱ्या आहात, जुन्या वळणाच्या आहात, जुनाट विचारांच्या आहात असं वाटतं, पण तसं नाही आहे. खरं तर तुम्ही तुमच्या कृतीतून काळाच्या पुढचे विचार मांडून दिलेले आहेत. घरात काम करणाऱ्या मुलीला तुम्ही तुमची सुनबाई करून घेतली, कमाल आहे. चला माझ्या बरोबर चला या. आणि कुठं पोहोचला? उद्या ये. हा ये ये. नाही नाही म्हणजे ते जन्माष्टमीचा कृष्ण आला असं होईल नाही का? हा हा नाही तुम्ही, मी सांगतो दादाला. दादा तुम्हाला त्यो वडक्यांचा पोरगा सौदामिनी कधी जाणार आहे? ते ऋषभनं सांगितलं मला, बाईजींनी त्यांना आग्रह केलाय जन्माष्टमी करून जा म्हणून. वैताग आणलाय नुसता. आता जवळ ही बाई इथं वाढत आहे ना, तर बाईजीची सून म्हणजे अशी नखरे करून वैताग आणली नुसता मला. असू राहिला तू? नाही दादा. हा ही आमची मंजिरी थोरल्या सुनबाई. 15-16 वर्ष झाली तिला जाऊन, एका अपघातात गेली. या घरातला श्वास होती आमची मंजिरी. नातं जोडणारी, पुन्हा अडल्या नडल्याला मदत करणारी. एकदा आम्ही असे पायी चाललो होतो महादेवाच्या मंदिराकडं, आणि आमच्या शेतातला एक गडी तिकडनं धावत येताना दिसला. मी त्याला विचारलं, दादा काय झालं? तर तो म्हटला, माझी बायको अडली, जगती का मरती माहिती नाही, सुईनीला बोलवायला चाललोय. पहाडासारखा गडी, पण डोळ्यातून पाणी वाहत होतं बिचाऱ्याच्या. मंजिरीने लगेच पदर खोचलं आणि म्हणले, चला पाहिजे. मी घाबरून म्हणले, अग कधी सुईन पण केलेस का बाई? त्या ईश्वासानं म्हणले, बाईजी 3 बाळांना जन्म दिलाय मी. मी तिच्या माग निघाले खरी, पण मीच घाबरली होती. पण मंजिरीनं मोठ्या विश्वासानं त्या बाईची सुटका केली. बाळ जन्माला आलं, पोरगी होती, पण ती बाळ काही रडना हालचाल करना माझ्या तर काळजाचा ठोका चुकला. मंजिरीनं मोठ्या हिमतीनं त्या बाळाच्या पाठीत रपाटा आणला आणि ते बाळ रडायला लागलं. मंजिरीनं त्या जीवात प्राण फुकले. ती बाळ बघायचंय तुम्हाला? हे बाळ आहे. माझ्यासाठी ही पोर कधीच घरात काम करणारी नव्हती. आमच्या मंजिरीनं या जगात आणलेला हा जीव आहे. मला तर असं वाटत तिला कळलं होत तिचा या जगातला श्वास संपलाय म्हणून. म्हणून तिचा श्वास या पोरीच्यात फुकला तिने आणि या जगात आणलं. तीन वेळ
विसरलोच तुम्ही आई शेया अजून घरात आहे नाही का? आता आई शेया घरात आहे म्हणलं बाईजीचे सुनलंय नाटक करणार. काय म्हणले का तुम्ही? तुमची मीटिंग कशी होती मला? मस्त झाली, मस्त झाली एकदम. मला वाटलं आपली चुका मग होती काय. नाही खरं निघणारच होते, पण बायजी म्हणाला की आज कृष्ण जन्म आहे, उद्या गोपाल काला आहे, तर थांबून बघूनच जा. आता बायजींचा शब्द नाराज तर करता येत नाही ना. बायजीच म्हणली का? बायजी डेंजरस आहे ना. बायजी म्हणली की डायरेक्ट म्हणजे आम्ही लोड नभी गळ्यात घालून फिरतो. लय डेंजर आहे बायजी. त्यांच्या स्वभावातच आहे ना ते. आणि शिवाय म्हणजे गाडीचा ऑइल फिल्टर खराब झाला अचानक, आणि पावसाचं चिन्ह आहे, म्हटलं थांबूनच जावं, रात्रीचा प्रवास तपन होगाच. ते बी बरोबरच आहे म्हणा. कसं आहे ना, त्यामुळे माझी अडचण अजून एक दिवस सहन करावी लागणार आहे. अडचण काहीची येतात? काहीच अडचण नाही. राहा अगदी एकदम असं स्वतःच घर समजून राहा. काही कमी नको बघा. ऐका ना, मी काय म्हणतो. बरं बायजी सुन, बायजीची आवडती सोनपापडी कुठे आहे? तेजपाल. हा दादा ते राहूनच गेल्या. नाही काय, बायजीला गोड खायची नाही सवय. सांगितलं होतं ना रे तिने सोनपापडी आण म्हणून, मी विसरलोच. बघा सोन पापडीच. मी घेऊन येतो. आलोच मी फ्रेश होतो. वहिनी मी जरा ते घेऊन येतो. आलोच. मला काय तुमची बॅग आणलीवर मोतिया नाहीची का? काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही बघू राहिलो, नुसती लाडात बोलू राहिली. माझ जवळ येण्याचा प्रयत्न करते काय साठी? ते तुम्हाला पटलं नाही का? माझे हात दगडा खाली अडकलेत ना, म्हणून मी गप उभा एवढंच सांगत तुला. उगा गैरफायदा घेऊ नका माझा. तू मला तुमचा कोणी गैरफायदा घेतय असं कुणाला पटन तरी का? उगा गावपणा करू नको. या आधी लय वेळा तुला तुझं लिमिट सांगितलंय. हद्द सांगितली तर हद्दीत राहायचं, पार नाही करायचं हद्द, कळलं का? हा पण ते झाली झाली, परत टेप लावली ना तू. तुमची बॅग कुठं ठेवू? डोक्यावर ठेव आता. मालक तुला काय वाटू राहिलं? असा यडगळापणा केला तर माझं मत बदलन का तुझ्याबद्दलच? डोक्यात हा जो विचार आहे ना, तो काढून टाकायचा बर का? कसं राहत, पायातली जी वान असते ना, ती डोक्यावर चढायला लागली की अंगठा तोडून लगेच फेकून द्यायची असती. तुम्ही काळजी नका करू मला. ही पायची वाहन डोक्यावर नाही बसणार. आपण आज त्या मॅडम मोर त्यांना पादुकांचा मान द्यायला लागत. आजचा दिवस संपला का पायाची वाहनं त्यांच्या जागी परत जातील. मला ओळखत नाही. मला का म्हणून?
तू कोणी मंत्री है का फिल्मस्टार है गवळणींनो पेन द्याचा अपमान करणं लय बरं होणार नाही बरं का ए चल निक बाजूला काय बरं आहे काय नाही तर नंतर चला बाबू चल वाट अडिणार ते मग काम आहे टोल द्या मथुरेला जाणाऱ्या गवळणींनो तुमच्या घागरीत जे काही आहे ते पटकन इथं ठेवा आमच्या घागरीत जे भी काय आहे ते तुला काय म्हणून देऊ हा भूसकाट्या हा ए द्यावच लागन नाही दिलं तर परिणाम 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 लय वाईट होतील कसले परिणाम हा आता बांगड्या भरून ठेवले असल्या तर हात काय बांधून ठेवलेले नाहीत काय ग मग आमच्या पेंद्याला हाणायचं नाही सरकारी माणूस ना तो पण किसना जर का पेंद्याला हानल्यावर तू प्रकट होणार असशील तर मग लाख वेळा हाणार ना त्याला असे होय पण मी प्रकट होण्यासाठी या पेंद्याला हाणायची काय गरज आहे गवळणींनी नुसता विचार केला का नाही तरी की संदेव प्रकट होतो तिथे काय बाजार संपल्यावर का झाडून घ्यायचंय बाय चल ए चल की जाते जाते नाही येते म्हणाव पण हात सोड नाही सोडणार पण सोड म्हणती ना नाही सोडणार असं का म्हणून करतो हात सोड सोड म्हणती ना कान्हा ऐकतच नाही बाई हा हात सोड पण तुम्ही ऐकत बी नाही हात सोडा मी म्हणलो हात सोडा तर तुम्ही ऐकत हात सोडा आणखी ते सुन काय बडबड करू राहील हात सोडा तुम्ही ऐकून अरे था बाजार आहे नुसता का हात सोडा तुम्ही सोडा म्हणते ना ऐकून तिला नाही उठवलं ना येटे पाशीच चालू राहणार काय झालं मालक उद्या सकाळी तुला कामाला लवकर उठायचं असेल ना मग आताच जाय आंघोळ करून घे म्हणून उठवलं अरे स्वतः झोपत नाही तू मला झोपू देत नाही तो प्रॉब्लेम काय ग बडबड करू राहिली मगात पासून झोपेत मी बडबड करत होती काय काय मालक दात काढ नको तू आता काय कोर्टात उभा राहिलो मी शपथ घेऊन सांगू का सांगू राहिलो करत होती बडबड तर करत होती ऐक ना तू ना मला डायरी देते काय करतो कुठल्या तारखेला तू झोपेत काय बडबड केली सगळी लिहून ठेवतो सांगतो ना तुला नको डायरी भरून त्यांनी सॉरी 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 मालक तुम्ही झोपा मी पण झोपते लाईट चालू असली काय बंद असली काय आपली बडबड थांबणार आहे का ते बंद होणार आहे का
नुसत रक्त आठवायला जमतंय ना. मालकीनबाई, तुमच्यासाठी प्रसाद आणलाय. तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हणजे माया स्वप्नात की नाही, मालक कृष्णाच्या रूपात आले होते. पण मग मला एक प्रश्न पडला, का मी त्यांची नेमकी कोण आहे? रुक्मिणी का राधा? म्हणजे दोघींच्या नशिबात वाट पानच आहे, फक्त नाव वेगळी वेगळी. मात वाटून राहिलंय का मी मीरा आहे, निस्वार्थ प्रेम करणारी कृष्णावर. मीरेला कसं वाटतं ना की कृष्ण सदान कदा तिच्या आजूबाजूला आहे, तस महाबी वाटत का मालक सारखे माझ्या आजूबाजूला आहेत. मी आत्ता भी महा वाटतंय का ते हितच आहेत. पण खरं सांगू का, मालक कृष्णाच्या रूपात काय झाक दिसत होते. मालकीनबाई, आता तुम्हाला मी हे समजा सांगते, तुम्हाला आवडतंय का नाही आवडत हे मला माहिती नाही, पण हे समजा मी फक्त तुम्हालाच सांगू शकते ना. म्हणजे आपले सिक्रेट एकदम बेस्ट आहे ना. मालकीनबाई, आय लव मालक. त्यांनी माझे कट करून टाकले. एक्सक्यूज मी, सूर्यभान जाधव. गावातल्या 4 महिन्यांच्या बाळाला विचारलं की सूर्यभान जाधव कोण आहे आणि त्यांचा वाडा कुठे आहे, तर कोणीही सांगू शकत. त्यात विचारायचं काय नाही. सॉरी टू डिस्टर्ब यू, बट कोण तुम्ही? मी डॉक्टर अनिश, डॉक्टर अनिश वडके. सूर्यभान जाधव आहेत का? डॅड, डॅड असतील घरात, तुम्ही भेटू शकता. ओके, थँक्यू. वाटत तिच्या अंगाला हात लावला तू? नाही. काय, कशाला उगाच ओव्हर ड्रामा करते? ते कोण आहेत, कशासाठी आलेत, विचार तर आधी. डॉक्टर अनिश आहेत ते, डॅडला भेटायला आले. हो सॉरी. नाही, आय एम सॉरी. हो सॉरी बर का डॉक्टर, ते चुकलं म्हणा डॉक्टर. नाही, काय आवाज लावला नुसता. डॅड, ही हुशार मुलगी असताना काय होणार आहे? मी तुम्हाला सांगते, मी इथे बसले होते आणि हे तेव्हा आले आणि यांनी मला विचारलं की तुम्ही कुठे आहात म्हणून. तर मी जस्ट सांगत होते, सांगितल्यावर मी उठताना ना माझा बॅलन्स गेला म्हणून यांनी मला सावरलं. तर या मुलीने उगाच राडा सुरू केला, युजलेस. नाही, ऍक्च्युली त्यांची काही चूक नाहीये. म्हणजे माणूस कळला की विश्वास बसतोच. ओळख नसल्यामुळे कदाचित असं होऊ शकत. तुमची ओळख?
अब काय करू राहिले तुम्ही? हा बस ठीक आहे ठीक आहे. उठा उठा, राहू दे राहू दे.